लग्नासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे रामजी या शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. अशा अनेक मुलींनी आपल्या पित्याकडे लग्नासाठी पैसे नसल्यामुळे जीवन संपवले. या घटनांनी व्यथित झालेल्या मुंबईचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी यावर उत्तर शोधून काढले आहे. राज्यातील त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मंदिरांकडे जमा होणाऱ्या निधीतून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे सामूहिक विवाह सोहळे घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वेगवेगळ्या मंदिर समित्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. यातूनच येत्या मे महिन्यामध्ये जवळपास 3,000 शेतकऱ्यांच्या मुलींचे सामूहिक विवाह होतील असा विश्वास डिगे यांनी व्यक्त केला आहे. आपल्या देशात लाखो मंदिरे आहेत आणि रोज करोडो रुपये या मंदिरात दान दक्षिणेच्या रूपात जमा होतात. आसमानी संकटामुळे आपल्या देशातील शेतकरी देशोधडीला लागत असेल आणि सरकार सुद्धा शेतकरी विरोधी असेल तर मंदिरात जमा होणाऱ्या करोडो रुपयातून प्रत्येक शेतकऱ्याचे झालेले नुकसान फेडले तर कोणताही शेतकरी कधीच आत्महत्येच्या दुष्ट चक्रात सापडणार नाही. वर्धा जिल्ह्यातील हमदापूर येथील 56 वर्षीय शेतकरी गोपाळ देहारे यांनी सतत नापिकी व वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोपाळ देहारे यांच्याकडे 6 एकर कोरडवाहू शेती असून स्टेट बँक, विविध कार्यकारी संस्था व खासगी असे मिळून 4.5 लाख रुपयाचे कर्ज आहे. 2 दिवसांपूर्वी समुद्रपूरच्या बैल बाजारात घरची बैल जोडी विकली, मात्र एवढ्याने कर्ज फेडणे अवघड असल्याने त्यांनी आपली कर्मभूमी म्हणजे शेतात जाऊन आपली जीवनयात्रा संपवली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 6,43,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे सरपंच सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. योजना 6,63,00,000 रुपयाची मंजूर झाली. आतापर्यंत कुठल्याच जिल्ह्यामध्ये फक्त 4 योजना आल्या, त्याच्यामध्ये आपली जारगाव ही पहिली योजना होती. जळगाव जिल्ह्यात सुद्धा फक्त बऱ्याच गावांनी टाकले होते, मात्र 4 गावं बसले त्याच्यात, आणि त्याच्यात पाचोरा तालुक्यातून फक्त जारगाव हे बसले. वर्धा जिल्ह्यातील दारोडा येथील शेतकऱ्याच्या शेतामधल्या गोठ्यातील शेती साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत गोठ्याला आग लावून दिली. यामुळे गोठा जळून खाक झाला असून गोठ्यातील 3 गायी गंभीररित्या भाजल्या गेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार चालू असून यात मारुती राजूरकर या शेतकऱ्याचे 10 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यातील मौजे खेल दौडी येथील पूर्ण नदी पात्रात 26 मार्च रोजी जप्त केलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 23 ट्रकवर अखेर संग्रामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 28 मार्च रोजी पंचनामा करण्यासाठी अधिकारी गेले असता सदर वाहनांना सोडून वाहन चालकांनी पलायन केले होते. या 23 वाहनांमध्ये मिळून 49 ब्रास रेती जप्त केली आहे. पुढील बातमीसाठी पाहत राहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.